very welcome to dear students. In the last lecture, we have started our ordinary differential equation, that is for second year students. And in that, what we have seen the definition, we also have seen the order and degree of differential equation. We also have seen the variable separable forms and how to find out solution for variable separable forms, right? So today in this lecture, what we will see, we'll see the homogeneous in x and y and how to solve homogeneous equation, ordinary differential equation. Mainly this equation can be put in this form, dy by dx is equal to some function of f1, some function of xy divided by some function of xy. And here f1 and f2 are the expression which are homogeneous of the same degree in x and on y. On putting here we need to substitute y is equal to vx. So therefore what will be the dy by dx will be what we means first into derivative of u into v formula dy by dx is equal to v plus x into dv by dx, that is this dy by dx is nothing but this, and this is what dy by dx is what some function of here if we replace y by x is equal to v, then this will be what function of some y. But what is our substitution? Y is equal to vx. So from this, what is value of v? V will be y by x. Okay. So wherever there is a y by x, we can replace v, and this RHS will be some function of v. And this dy by dx is nothing but from this, this. So this is equal to f of v. Okay. And here since f1 and f2 of the same degree. या प्रत्येकाचे डिग्री काय असेल ये नसेल म्हणून आपण काय करू शकतो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधून x टू दी पावर n हे कॉमन फॅक्टर घेऊ शकतो आणि ते कॅन्सल होईल बरोबर कारण प्रत्येकाची डिग्री जर होमोजिनियस इक्वेशन 2 असेल समजा फॉर एग्जांपल इफ वी हॅव सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन म्हणजे प्रत्येक टर्म जी आहे फॉर एग्जांपल वी हॅव x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर हा आता हा इक्वेशन याच्यामध्ये x ची डिग्री काय 2 y ची डिग्री 2 आहे बरोबर म्हणजे हे दिस इज व्हाट होमोजिनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर ऑफ डिग्री 2 ओके त्याप्रमाणे जर n डिग्री असेल तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधून आपण n कॉमन घेऊ शकतो x टू पावर n आणि ते कॅन्सल करू आणि याचा जर सेपरेशन व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म मध्ये काय होईल x dv by dx equal to f of v minus v, and this will come into the denominator, and what you will get dv divided by f of v minus v, and RHS mein dekha ki dx divided by x, dx divided by x and ye dv divided by f of v minus v variable separable form ke liye hai. The solution of which gives the relation between x and y, that is between y and y by x. Manje ye v manje ka hai y by x. कारण आपण सबस्टिट्यूशन करताना काय केलं y is equal to vx म्हणजे v is equal to काय आलं y by x म्हणजे जो आफ्टर सॉल्विंग दिस वी हैव टू रिसबस्टिट्यूट द वैल्यू ऑफ v दैट इज y by x सो वी गेट द सॉल्यूशन इन x एंड y ओके दैट इज ओरिजिनल सॉल्यूशन लेट्स सी द एग्जांपल आता पहिला एग्जांपल काय बघा सॉल्व x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इनटू dx माइनस 2xy dy इक्वल टू 0 आता पहिले सर्वात पहिले हा होमोजिनियस आहे का हे चेक करायचं आपल्याला आता मला सांगा याची डिग्री काय 2 आहे बरोबर y ची डिग्री काय 2 आहे आणि आता x आणि y x चा पॉवर किती 1 आहे y चा पॉवर 1 म्हणजे या दोघांची डिग्री किती आहे 2 आहे म्हणजे प्रत्येकाची डिग्री काय आहे 2 आहे म्हणजे हे काय झालं होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन इन x एंड y ऑफ ऑर्डर 2 याची सॉरी डिग्री 2 याची डिग्री काय आहे 2 आहे आता इथे सबस्टिट्यूशन काय करायचं मग आपल्याला y is equal to vx आता dv म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढताना काय येईल dv इज इक्वल टू फर्स्ट एज इट इज v into dx प्लस x into dv ओके आता हे सबस्टिट्यूशन राहील dy ची व्हॅल्यू असेल आणि ज्या ज्या ठिकाणी y असेल त्या ठिकाणी त्या रिप्लेस करायचं तो vx मग दिलेलं इक्वेशन कसं रिप्लेस होईल बघा x स्क्वेअर प्लस y च्या ऐवजी काय करायचं v स्क्वेअर x स्क्वेअर v स्क्वेअर x स्क्वेअर dx मायनस 2x आणि y च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं vx आणि
dy is equal to what? Vdx plus hdv equal to 0. अर्थात हे h स्क्वेअर कॉमन घेता येईल आपल्याला म्हणजे भागाशी जे सांगितलेलं आहे की जे पॉवर असेल f1 आणि f2 जर सेम डिग्री असेल तर h2 ची पॉवर हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधून कॉमन घेता येईल. आता हे इथं हा दिलेला डिफरेंशियल इक्वेशन हा सेकंड ऑर्डर आहे इन x एंड y म्हणजे इथं x स्क्वेअर कॉमन घेता येईल आपल्याला बरोबर सेकंड डिग्री असल्यामुळे x स्क्वेअर कॉमन घेतला इथून पण आणि इथून पण घेता येईल या साईडवर ओके आणि तो 0 कडे कॅन्सल होईल म्हणजे इथं काय राहील 1 प्लस v स्क्वेअर dx मायनस x स्क्वेअर कॉमन x स्क्वेअर गेला म्हणजे इथं काय राहील मायनस 2v स्क्वेअर आणि 2v स्क्वेअर आणि मग आपण मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं मायनस 2v स्क्वेअर dx मायनस 2vx dv ओके इथं x स्क्वेअर गेलेला आहे तर फक्त 2v राहिलेला आहे सो मायनस प्लस मायनस 2vx dv इक्वल टू 0. आता हे dx हे dx dx आहे म्हणजे कॉमन घेता येईल 1 प्लस v स्क्वेअर आणि मायनस 2v स्क्वेअर म्हणजे काय राहील मायनस v स्क्वेअर हे dx याच्यातून कॉमन घेतलेलं आहे 1 मायनस v स्क्वेअर dx मायनस 2vx dv इक्वल टू 0. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये काय येईल आपल्याला dx आणि हा इकडे जाईल बरोबर आणि हा 2x खाली येईल dx डिवाइडेड बाय फक्त x पण खाली घेतलेला आहे 2 तिथे ठेवलेला आहे 2v डिवाइडेड बाय 1 मायनस v स्क्वेअर dv इक्वल टू 0. आता याचा इंटिग्रेशन काय होईल लॉग ऑफ x आणि हे मायनस आता कोणता फॉर्म्युला यूज करतोय आपण इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवाइडेड बाय एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू सो हियर विच फॉर्म्युला वी आर यूजिंग इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवाइडेड बाय एफ ऑफ एक्स डी एक्स इज लॉग ऑफ डिनोमिनेटर राइट एंड हियर डिनोमिनेटर इज 1 माइनस वी स्क्वेयर इट्स डेरिवेटिव इज माइनस 2v इट इज प्रेजेंट इन द न्यूमरेटर so its integration is log of denominator that is 1 minus v square and similarly this is what log of x and we are adding constant of integration log of c then by using log of a plus b is same as log of a into b and taking exponential on both sides so log log will get cancelled from both sides and what remains x into 1 minus v square equal to c. Now again after reciprocity between y is equal to y by x and now v equal to y by x. So what you will get x into bracket 1 minus y square divided by x square. This x square will cross multiply with this and this is what x square minus y square. And khalsa x square and here x cancel will and if the khali kaya rahe denominator mode x rahe. And to x RHS mode gela another c x square. Okay. So we will get final solution x square minus y square equal to c x. Ato pulta example loga y square dx plus x y plus x square dy equal to 0. Clearly this is what homogeneous because why आता याची या टर्मची डिग्री काय आहे 2 आहे y square याची टर्म x की 1 याची 1 म्हणजे म्हणजे डिग्री काय झाली 2 झाली परत याची डिग्री 2 म्हणजे डिग्री ऑफ ईच टर्म इज 2 हेंस दिस इज व्हाट होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x एंड y. मग परत याचा याला सॉल्व करण्यासाठी सबस्टिट्यूशन काय करावं लागेल y is equal to vx then dy will be what vdx plus xdv okay and this gives what we have to be substituting we are substituting y is equal to vx so this is what v square x square dx plus x into vx plus x square and for dy ची value will be vdx plus xdv equal to 0. आता we are x square आता इथे डिग्री 2 आहे त्यामुळे x square कॉमन घेता येईल आणि तो RHS ला ट्रान्सफर करता येईल सो काय राहील मग x square कॉमन घेऊ y square dx plus x square इथून कॉमन घेतलेला आहे v plus 1 vdx plus xdv आता v याने मदत मल्टीप्लाय केल्यानंतर काय मिळेल v plus 1 vdv vdx plus v plus 1 xdv equal to 0. आता बघा हे आपण dx कॉमन घेतल्यानंतर काय मिळेल आणि v या रूट टर्म मधून कॉमन घेतल्यानंतर v इनटू ब्रॅकेट v v plus 1 dx equal to this we are transferring to RHS minus v plus 1 x dv बरोबर. आता dx divided by हा x इकडे आला आणि ही साइड इकडे गेली कारण हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये झालं बरोबर dx divided by x आणि हे v च्या टर्म्स विथ dv ओके. आता दिस इज अगेन वी कॅन ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन बाय फ्रॅक्शनल दिस इज व्हॉट dv डिवाइडेड बाय v अपॉन आता हे बघा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर डिनोमिनेटर काय येईल v इंटू 2v प्लस 1
आणि हे काय येईल वरती न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 2b plus 1 आणि minus b म्हणजे काय येईल b plus 1 बरोबर म्हणजे न्यूमरेटर आपल्याला as it is मिळाला आपल्याला बरोबर b plus 1 आणि 2b plus 1 या याच्यासाठी केलं की आता याचा इंटिग्रेशन डायरेक्ट आहे log बरोबर मग याचा इंटिग्रेशन काय आलं log x आणि याचा इंटिग्रेशन minus log b आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असला पाहिजे बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल minus 2 बरोबर मग आपण minus 2 ऍडजस्ट केला minus 2 इकडे न्यूमरेटर मध्ये लिहिला आणि minus 2 ने डिवाइड केला म्हणजे minus minus plus 1 by 2 झाला आणि याचा डेरिव्हेटिव्ह याचा इंटिग्रेशन काय येईल मग log ऑफ डिनोमिनेटर म्हणजे 2b plus 1 आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन log c ऍड केला आता त्यानंतर मग काय येईल log x इकडे ट्रान्सफर केल्यानंतर log b minus 1 by 2 log ऑफ 2b plus 1 equal to log c आता b ची व्हॅल्यू परत आपण सबस्टिट्यूट करणार आहोत b म्हणजे काय y by x कारण सोल्यूशन आपल्याला x आणि y मध्ये पाहिजे b इज टेम्पररी व्हेरिएबल बरं लॉग ची प्रॉपर्टी यूज केली म्हणजे काय आला x इंटू वाय बाय एक्स मायनस आता हा पॉवर इकडे जाईल बरोबर लॉग चा परत रूट यूज केला लॉग ऑफ टू वाय डिवाइडेड बाय एक्स आणि त्याचा पॉवर वन बाय टू लॉग सी परत लॉग ची प्रॉपर्टी यूज केली हा एक्स एक्स कॅन्सल झाला इथं काय राहील फक्त वाय राहील वाय मायनस म्हणजे तो खाली डिनॉमिनेटर मध्ये जाईल डिनॉमिनेटर मध्ये आणि तो पॉवर वन बाय टू असल्यामुळे अंडर रूट टू वाय आणि हे अंडर रूट एक्स आता तो खालचा अंडर रूट एक्स वरती आला न्यूमरेटर मध्ये वाय अंडर रूट एक्स आणि हे खाली काय राहील अंडर रूट टू वाय प्लस एक्स इक्वल टू सी आता जर स्क्वेअर केला आपण दोन्ही साईडला तर काय मिळेल वाय स्क्वेअर एक्स आणि हा खाली हा डिनॉमिनेटरचा अंडर रूट निघून जाईल म्हणजे काय येईल वाय स्क्वेअर टू वाय प्लस एक्स आणि हे असेल त्याचा सोल्युशन आता तिसरा एक्झाम्पल बघूत आपण तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा काय आहे एक्स स्क्वेअर वाय डी एक्स मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब dy इक्वल टू झिरो आता याच्यामध्ये परत हा हे परत होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन आहे बरोबर याची डिग्री काय असेल 3 असेल बघा x स्क्वेअर ची x स्क्वेअर आणि हे y म्हणजे 2 प्लस 1 3 याची डिग्री काय असेल 3 याची डिग्री 3 म्हणजे होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन ऑफ डिग्री 3 म्हणजे इथे सबस्टिट्यूशन काय असेल आपला y is equal to bx अर्थात dy is equal to y vdx plus xdv आणि हे आता आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळेल बघा एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर वाय च्या जागी काय रिप्लेस केलं बी एक्स डी एक्स मायनस एक्स क्यूब आणि परत वाय च्या जागी डी क्यूब एक्स क्यूब आणि डी वाय च्या जागी काय येईल व्ही डी एक्स प्लस एक्स डी डी इक्वल टू झिरो आता हे व्ही डी एक्स व्ही डी एक्स एक्स क्यूब इथं एक्स क्यूब कॉमन घेता येईल आपल्याला बरोबर हे एक्स क्यूब कारण हे 3 डिग्री आहे आणि एक्स क्यूब कॉमन घेतल्यानंतर मग इथं काय राहील बी एक्स मायनस x cube common घेतला 1 plus b cube vdx plus xdv equal to 0 आता हे काय राहील मग vdx minus 1 plus b cube परत मल्टिप्लाय केला हे ब्रॅकेट vdx minus 1 plus b cube xdv equal to 0 आता बघा हे minus b cube आणि हे b ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल minus b to the power 4 dx आणि हे minus vdx आणि हे plus vdx कॅन्सल होईल बरोबर आणि इकडे काय राहील एज इट इज मायनस वन प्लस बी क्यू एक्स डी बी इक्वल टू झिरो आता हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहिलं डी एक्स टर्म लिहिली जे हे इकडे ट्रान्सफर केली बरोबर आर एच एस ला मग हे मायनस तर प्लस होईल प्लस डी एक्स आणि हे खालचा डिनॉमिनेटर इकडे गेला आणि याच्या सोबतचा जो बी क्यूब आहे तो खाली आला बरोबर मायनस वन प्लस बी क्यूब टू दी पॉवर फोर डी ओके आता परत याला डायरेक्ट इंटिग्रेट करता येणार नाही म्हणून आपण काय केलं याचा डिनॉमिनेटर सेपरेट केला बरोबर आपण डिनॉमिनेटर सेपरेट करू शकतो इफ वी हॅव ए प्लस बी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू ए प्लस बी डिवायडेड बाय सी असेल तर ए बाय बी प्लस सी बाय बी बरोबर हे डिनॉमिनेटर सेपरेट करतो मायनस वन अपॉन बी टू डॉट फोर डी बी मायनस वन अपॉन बी डी बी म्हणजे आता याला इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळेल लॉग एक्स इक्वल टू हे डबल इक्वल टू आला ठीक आहे आणि याचा इंटिग्रेशन हे काय आहे बी टू दी पॉवर मायनस फोर याचा इंटिग्रेशन करताना प्लस वन ऍड करायचं म्हणजे मायनस थ्री येईल आणि मायनस थ्री ने डिवाइड करायचं मायनस बी मायनस थ्री मायनस थ्री मायनस हे याचा इंटिग्रेशन लॉग बी आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इथं परत आपण लॉग सी ऍड केलेला बरोबर आता हा इकडे लॉग बी इकडे ट्रान्सफर केला आणि हे म्हणजे काय मायनस मायनस प्लस झाला आणि हे इकडे खाली आल्यानंतर काय येईल बी क्यूब बरोबर थ्री मायनस मायनस प्लस झालेला आहे इथं फक्त थ्री राहील ओके सो
So log of x v equal to 1 upon 3 v cube plus log c. And x v manje kaay? Baga, x v manje kaay y. X v ani v x manje kaay? Y. Manje x v cha yuji apan y replace karu shakto ikade. Ani v cha yuji kaay replace karay chan? V cha yuji y by x. Okay. Tar final solution kaay mele log of y. X v cha yuji y replace kela. Ani he ito 1 upon 3 y cube jo hota. Y v cha yuji kaay replace kela? Y by x. काय आलं y cube x cube plus log c आता इथे एक्सपोनेंशियल घेतल्यानंतर काय मिळेल y आता याचा एक्सपोनेंशियल बरोबर या r चे एक्सपोनेंशियल एंड हे दिस इज e टू द पावर log c म्हणजे काय c हे झालं